गुड मॉर्निंग, दिस इज रामेश्वर आणि चैताली. आज आहे आपली हरतालिका, बरोबर. आज आहे चैतालीचा उपवास आणि खूप दिवसापासून आम्ही तयारी करतोय. कशाची? तर बाप्पांच्या आगमनासाठी. चल चैताली, डेकोरेशन पॉसिबल नाही. मोस्ट ऑफ आपलं डेकोरेशन आज होऊन जाईल. सो आज आपण गणपती बाप्पांची मूर्ती पण बघून येणार आहोत. ऑलमोस्ट आम्ही धुळ्यातल्या मोस्ट ऑफ रोज बघतोय असे खूप सारे गणपती बाप्पांचे खूप सुंदर सुंदर चेहरे आम्ही बघितले, ज्यामध्ये इतकं छान आकर्षण इतकं भारी असतं ना बाप्पांचं की प्रत्येक गणपती बघितला हा घेऊन घेऊ हा घेऊन घेऊ. पण त्यांच्यापैकी एक तर चूज करावं लागणार आहे. मला हे समजलं, तू दोन दोन का टाकते? छान इकायचे का पण टाकणे थोडस येते. आता एकदम भारी वाटतं, याच्यावर चौरंग ठेवून दे. म्हणजे कसं फिक्स होऊन जाईल आपलं. किती टक्के काम झालं माहिती आपलं? किती? 30. आता हे होईल 5%. 35% जी मूर्ती आवडली आहे ती खूप मनाला स्पर्श झाली. आणि कुठं मागे येतो? इकडं नाही ना, इकडे होत. सो काय आपण कुठे गेलो बघू ना आपण. हा एवढं याच्यामध्ये बघू आता. तीन दिवस ठेवले मूर्तीश्वराला आणि आम्हाला खरंच एकदम युनिक मूर्ती हवी होती जी की आम्हाला भेटली. आणि तुला माहिती आहे आपण एक मिनिट लेट आलो तर ते त्यांना म्हणते जाऊन छान बहुत. तुला काही बोलायचं आहे? धन्यवाद धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. चालेल चालेल. वैभव काढून मागत होती. हा कॉन्फिडेंटली आपण काही पण गोष्टी करू नको. काय वाटत तुला? ठीक आहे चालेल. तर आपण आता बाकीचा सामान घेऊ. एकदम परफेक्ट केला तो आता. ते आधी तो फिक्स करून मी मागचा आणि रस्त्यात काय झालं माहित आम्ही फुल पडून गेलो मग एक्स्ट्रा घ्यायला लागलो. नशीब तिकडे भेटलं लगेच. ये ना दोन तीन घे ना. आमचे रमाकांत सर आपल्या ब्लॉग मध्ये खूप दिवसानंतर भेटत आहेत. आता ते एम्पायर जिमचे खूप छान कोच आहेत, खूप छान ट्रेनिंग देतात. चैताली कसं वाटलं तुला सरांना बघून? कसं असतं गोड गोड.
हा तर मित्रांनो गोष्ट अशी आहे, आपलं डेकोरेशनची तयारी सुरू आहे. आज हिंदी बोललं तर प्रॉब्लेम, मराठी बोललं तर प्रॉब्लेम, आयराणी बोललं तर प्रॉब्लेम. मी एक गोष्ट करतो की डायरेक्ट शिवून घ्या तुम्ही मला फॉर्म शिवून. तर गोष्ट अशी आहे, डेकोरेशन सुरू आहे आणि आता वाजले आहेत 11:30. गणपती बाप्पांचा जन्मदिवस जो आहे आपल्या 7 तारखेला. तर किती मजा येणार आहे, गणपती बाप्पाचे आपण गाणे लावू. चैतली, आर यू रेडी फॉर दिस लाइटिंग? तर तुम्ही तयार आहात का? तुम्ही तयार आहात का आपली लाइटिंग कंडिशन बघण्यासाठी? तर चैतली येऊ घेऊ ना. रेडी? आता लाईट बंद करून करू आपण. अजून तर बाकी आहे. चैताली 12 वाजले, काय करते तू? मला खूप झोप लागते माहितीये का तुला, सकाळपासून आपण करतोय तयारी. चल मी 100 पुशअप्स मारतो आता. ठीक आहे चल. माझा आवाज बघते किती स्लो होऊन गेलाय. ब्लॉकची एक्साइटमेंट आणि एकदम बॅटरी लो. चलो नाही ते नाही होऊ शकत, गणपती बाप्पा येत आहे असं मी नाही. मी असं आता झोपून बोलते म्हणून मी जर उठो. ओके बघू दे गबरू. हाय गाईज, तर मी कसा दिसतोय मला सांगा, कळवा, कमेंट करा. अरे 2 मिनिट, अरे 2 इधर काय बसण्यासाठी ठेवलेलं आहे का मी? तर अशा प्रकारे आमची तयारी खूप 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 काय बोलू या शब्द नाही येते माझ्या तोंडात. मी खूप एक्साइटेड आहे. तर इकडे आपले बाप्पा येणार आहेत. वाव काय, अरे ह्याच्यात बघ, ह्याच्यात आहे नॉर्मल. दे ना, दे गणपती बाप्पा आणि मी तू पण नाही खायचे. ह्याच्यात आहे उकडीचे मोदक. मी फर्स्ट टाइम केले. अरे इकडं होत का लपवलेला, बघितलं नाही मी. असं एक राव
गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया मोरया. फायनली बाप्पा आपल्या घरी आले. तर शब्द नाही माझ्याकडे बापांचं सौंदर्य सांगण्यासाठी. ते आधीपासून इनबिल्ट सौंदर्य घेऊन आलेत आपल्या या पृथ्वी तलावर. थँक्यू. ते आपल्या सगळ्या गोष्टींचं दुःख हरतात आणि सुख देतात. नाही सांगू शकत आणि म्हणजे असं मी बोलत नाही पण पुढे धुळ्या जिल्ह्यामध्ये ही मूर्ती तुम्हाला बघायला भेटणार. खरे बघितलं आम्ही पूर्ण म्हणजे पूर्ण धुळ्यात फिरलो होतो गणपती बाप्पा घरी आणण्यासाठी. पण मला हे बाप्पा आवडले. बाप्पा सगळे एकच आहे पण त्यांचे रूप वेगवेगळे. त्यांच्यातलं जे रूप बाप्पांच काहीतरी नाव आपण ठेवूया ते बघू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये. सो स्टे ट्यून. शर्मा काय विडू.